सलामीचे थोडे इंटर झाले. विशाल आणि भगवानला पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला. विशाल लॉन्ग स्ट्राईकला भगवान, गोलंदाज ट्रायकर, गोलंदाज पिवनचा षटक घेऊन आलाय राहुल. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल शिरवर जाऊन आदलाय. थोडीशी मिसफील्ड आणि धाव पूर्ण. विकेट मिळाला असते जर का बॉल हातात आला असत तर, परंतु खातं ओपन झालंय. टीम अदरवाडी संघाचा श्रीगणेश झालाय एका धावेने. पुढचा बॉल भगवान साठी शफल झालाय. व्हाईट ची मागणी, व्हाईट बॉल, लेग सिक्सच्या बाहेरून जाणार. बॉल पंच दर्शवत असताना व्हाईट पाहूया. अगदी पहिलीच मॅच करत असताना दोन्ही गाव संघाला पाहतोय आपण. झेल उडालाय राहुल. कॅच खाली, चांगली कॅच, सेलिब्रेशन, स्टायलस प्लेअर, हेअरस्टाईल पाहू शकाल आपण. अगदी चांगलं मात्र विकेट मात्र त्या पहिलंच विकेट मात्र निर्माण करू दिलं आहे. पहिला ब्रेक थ्रू पाहू शकाल आपण. भगवान बाद होतोय. टीम अधारवाडी अगदी ला दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत मात्र या मैदानावर खेळ करण्यासाठी आले आहेत. पप्पू आलाय नवीन बॅटर. पप्पूला पाहतोय आपण यावेळेस मैदानात जात असताना. डॉट बॉल पप्पू आलाय. नो बॅटर. इंटर झालं क्रीज वर.
हा बॉल देखील चांगला आहे. पहिलीच मॅच आणि पहिला मॅच मध्ये काय मात्र गोलंदाजी केली जाते. काय ओव्हर हाताळत असताना पाहतोय आपण राहुलला, जणू का एक्सपिरियन्स असल्यासारखे मात्र ओव्हर टाकली जाते. अनुभव खूप महत्वाचा आहे, पण तो जेव्हा नवीन शेतात जायचा असेल तर घाबरून चालणार नाही आहे. आणि याचं जिथं जागतं उदाहरण देत असताना डोणे गाव संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे, ताकद होती या फटक्यात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ओव्हरचा शॉट गोड, षटकार. दाफलकर धावा झाल्यात आपण पाहू शकाल या षटकाराच्या मदतीने. 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चला 5 खेळाडू बाहेर जायचे लगेच 5, पण त्यांना सांगत जा नवीन संघ आहे थोडस सहकार्य करा. चला अनिल आलाय गोलंदाज ट्रॅकवर. मॅचला होती सुरुवात दुसरी ओव्हर. गोलंदाज अनिल स्ट्राइक इनला पासून पाहतोय आपण. यावेळेस सलामीचा अजून एक खेळपट्टो खेळतो. हलका त्याने कट केला आहे, डायरेक्ट हिट विकेटची संधी. थोडासा फंबॉल आणि धाव पूर्ण. हा बॉल इथे फटका फसलाय जेलगाडी क्षेत्ररक्षक. मग इथं ड्रॉप, कॅच कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण खेळल्या जातात. पुढचा बॉल यावेळेस आडवा बॅटिंग केलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्र आणि फिल्डिंग चांगली. आता दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाव घ्यायची होती, नकार दिला. पुढचा बॉल फटका फसलाय, स्वतः गोलंदाज अनिल धावतोय. आणि इथे विकेटची संधी. आणि इथे सलामीची जोडी पूर्णपणे आपण डगआउटमध्ये विश्राम करत असताना पाहू शकाल. टीम आदरवाडी संघाची आकाश आलाय. न्यू बॅटर इंटर झालाय आकाश. अनिल देखील चांगली ओव्हर टाकत असताना राहुलच्या पावलानं पाऊल ठेवलं जात आहे.
रिव्हर्सचा टँक केला होता, दुधारी तलवारीचा वापर. आणि इथे आलाय डॉट बॉल. आकाशला पाहतोय आपण, मैदानात गेलाय. बॉल चांगला आहे. इथे देखील शेवट गोड झालाय. ओव्हर मात्र समाप्त झाले. 12 बॉल्सचा खेळ मैदानातून संपलाय आणि धावफलकर धावा 12 लागलेत. तिसऱ्या ओव्हरसाठी लगेच गोलंदाजा न्यायचंय. रोहिदास आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. रोहिदासचं इथे मात्र प्राचारण केलं जातं. रोहिदासला गोलंदाज ट्रॅकवर आणलाय. इथे मात्र शरीर जाऊन बॉल अदलाय. सुदर्शन चांगलं झालं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काय नसेल. आकाश आणि अमोल अशी जोडी पाहतो आपण मैदानात. टीम आदरवाडी संघाची. पुढचा बॉल अनिलचा. हा बॉल इथे चांगला आहे. डॉट बॉल. नो बॉल. फिटचा बॉल असेल पुढचा बॉल. गोलंदाज आपण पाहतोय अनिल तिसऱ्या ओव्हरमध्ये. हा बॉल मात्र खराब फेकलाय. पप्पूला पाहतो स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. ओव्हरचा शॉट गोड झालाय. चांगली ओव्हर टाकत असताना तिन्ही गोलंदाज चांगली ओव्हर टाकतायत. 15 धावा धावफलकर झाल्यात. फक्त आणि फक्त 15-18 बॉल मैदानातून समाप्त झाले. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पंधरा
पवन आलाय चौथ्या ओव्हर मध्ये. हा बॉल फटका चांगला आडवा बॅटने केलाय, शतक आहे इथे. मात्र मिड विकेट मध्ये चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो. आकाश आणि पप्पू अशी जोडी पाहतोय आपण. एक एका धाबेला मात्र प्राधान्य दिलं जातं, एक एक धाब महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये किती धाबा काढल्या जाते शेवटची ओव्हर पाहतोय आपण, आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा लावल्या जातील का. हा बॉल चांगला आहे, अगदी समोरून काढला गेलाय. डॉट बॉलची सांगता, दोन बॉल्सचा खेळ मैदानात आलाय, दोन धाबा खर्च केल्यात अद्याप दोन बॉलवर. हा बॉल चांगला आलाय डॉट, पहिल्या बॉलवर दुहेरी धाव आली, त्यानंतर हा कम बॅक. गोलंदाज पवन अगदी चांगली ओर टाकत असताना दोन्ही गाव संघ इथे मात्र डायरेक्ट स्टम्प अटॅक मारला होता. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला बेट करून बाउंड लाईनच्या पलीकडे, रन्स मिळते चार, आळाय चौकार. पुढचा बॉल पवनचा, हा बॉल सोडून दिलाय वाईट, बॉल दंडित केला जाईल गोलंदाज पवनला. इथे मात्र खोदून काढलाय, शतक्ष आहे त्याच्या अवाक्याच्या बाहेर, परंतु अडवला जातोय तो. चांगला आहे विकेटचा संधी, आणि इथे मात्र विकेट, चांगला बॅकअप होता, स्वप्नील होता बॅकअपसाठी, आणि चांगले शतरक्षण. आणि खेत चाललाय नॉन बॅटर, आकाश बाद झालाय. बॉल हा बॉल इथे फेकून दिलाय फाईन लेगच्या ढोक्यावरून, बॉल चालाय सीमारेषा पार, रन्स मिळते चार, आलाय चौकार. या वेळेस अगदी ताकद आहे या फटका, बॉलला फेकून दिलाय लांब लचक, रन्स मिळते सहा, आलाय षटकार. ओव्हरचा शेवट गोड झालाय, षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लावल्या जातात. 32 धावा डाक फलकावर, चार ओव्हरमध्ये 32 धावांत पूर्ण झाल्या थीम अदरवाईज टीमच्या.
राम आणि पवन अशी सलामीची जोडी पाहता आपण मैदानात उतरले. टीम डोनेगाव संघाची गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज अनिकेत आलाय पिओनचा षटक पावप्लेची ओर हाताळण्यासाठी. अगदी पाहू शकाल आपण दूरवरचा प्रवास करून कल्याण नगरीवर नगरीमधून हा दरवाजी टीम आपल्याला इथे खेळताना पाहतोय आपण. हा बॉल देखील चांगला आहे, पुन्हा एकदा चांगला बॉल आलाय. रामला पाहतो स्ट्रायकिंग एंडला, अद्यावे दोन बॉल डॉट खेळला आहे. पुढचा बॉल, हा बॉल पावा लागेल, खराब बॉल आहे, वाईट बॉल, दंडित खेळला जाईल गोलंदाज अनिकेतला. अगदी पाहिले तर दोन बॉल अगदी चांगला टप्पा होता, नियंत्रण चांगलं होतं, दिशा चांगली होती, लाईन चांगली होती, परंतु या वेळेस दिशा खराब आहे. यावेळेस दिशा दिल्या शतकाची आहे. मिडविकेट रिझर्व मध्ये बॉल लावून कॅरी करेल तोपर्यंत अवधी होता एका धावायचा, एक धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. पवनला पाहतोय पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला आहे, विशेप मध्ये खेळलाय. रन स्मृती चार, स्पोर्ट डान्सिंग द ग्राउंड आलाय चौकार. पुढचा बॉल अनिकेतचा, पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड, बॉल ला फेकून दिला क्षेत्रक्ष जज करतोय, थोडीशी मिसफील्ड, शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलं झालंय आणि तिथे अवधी होता दोन धाव मिळवण्याचा, दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, फटका चांगला आहे, क्लास आहे आणि हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेला. इथे चार रन्स, चौकार चांगली मात्र इथे फटकेबाजी पाहतोय. षटक क्रमांक पहिल्याच पाहता पाहता समाप्त झाला, शेवट गोड झालाय आणि धावफळकावर धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये 12. अजय आलाय गोलंदाजा ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाव धावफल कॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज फात. इथे मात्र धावेचा प्रयत्न होता, नकार दिलाय, कॉलिंग चांगली आहे, सुरुवात चांगली आहे. गोलंदाज अजयची डॉट बॉल नाही. बॉल यावेळेस फटका चांगला आहे, इथे फक्त दिशा दिली शतकाच्या आहे, डिफकॉर एक्स्ट्रा मध्ये बॉल अडवलाय आणि एकच धाव.
फोनला माहिती स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तेच का मात्र ते केलं जात आहे. पुढचा बॉल, हा बॉल वाईड बॉल, या बॉल असेल वाईट. बॅक टू बॅक दोन वाईड बॉल फेकलेत गोलंदाज अजयला. बात आहे जसा पवन मात्र स्ट्रायकिंग एंडला गेला तसा मात्र इथे थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाज अजयवर. पुढचा बॉल अजयचा, या वेळेस डान्सिंग द ग्राउंड पुढे सरकावून खेळले, स्टेप आउट झालेत आणि इथे चांगला बॉल. पुढचा बॉल फटका फसला असेल काही क्षेत्ररक्षक आणि इथे बॉल मात्र निसटलाय. त्यावेळेस फटक्यात ताकद होती, बॉल फेकून दिलाय, सहा धावेसाठी षटकार आलाय. षटकार
गणेशालय. बाट चिकडा चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात पव्या आणि इथे विकेट. राहुल चाला नवा बॅटर मैदानात. फुलटॉस बॉल व्यस्त बॅटर नाही. नो बॉल. लेग फॉन्सनचा इशारा येतो. नो बॉल. पण नो बॉल फिटचा बॉल आहे. कशा प्रकारे खेळून काढला जाईल, संधी घेतली जाईल का? हा बॉल फेकून दिलाय. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलकावर थावा लावल्या जात आहेत. 31 31 धावा, दोन धावांची गरज आहे. आणि मॅच फिनिश. चांगली फलंदाजी झाली आहे टीम डोनेवाडी संघाकडून.